नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात सरसावलेत. गेल्या काही दिवसापासून सांगलीत सुरू असणाऱ्या पावसामुळे मिरज, पलूसह अन्य तालुक्यांना पुराचा फटका बसलाय. अनेक ठिकाणी पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोळेगावातील राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान पुढे आले. किरण पांढरे, निलेश मदने, दिलीप देशमुख, श्रीमंत सरगर, हरिभाऊ सरगर यांनी पूरग्रस्तांना मदतीसाठी केलेल्या आवाहनानंतर ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय. भाकरी, चपाती, बिस्किट, बिस्लरी पाणी तसेच कपड्यांचे सांगली 4 टेम्पो भरून पूरग्रस्तांना वाटप केले. या ठिकाणी परवा आम्ही चर्चा करत असताना आपण सांगली कोल्हापूर या भागात मदत केली पाहिजे आम्ही सर्वांनी ठरवलं आणि एक संकल्पना मांडली आणि त्याला सर्वांनी होकार दिला. या ठिकाणून आज जवळजवळ 400 बिस्लरी बॉक्स आणि 2 पिकअप जेवणाचे आणि कपड्याचे आणि खाऊ बिस्किट या इत्यादी खाऊ असं सर्व मिळून एक 5 गाड्या या ठिकाणून सांगली आणि कोल्हापूरला निघत आहेत आणि यामध्ये हाकेला ओ देऊन जे जागृत सर्व ग्रामस्थांनी सढळ हाताने मदत केली आणि आता आम्ही निघत आहोत. आज या ठिकाणी कोळा गावावरून जवळजवळ कोळा पंचकृषीतील सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व मंडळी, तरुण वर्गानी सर्व ज्या ठिकाणी पुराचं पाणी आलेलं आहे, म्हणजे पुराचं पाणी सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी त्या अन्न, वस्त्र आणि या गोष्टीची मदत कोळा पंचकृषीतील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थ एकत्र करून या ठिकाणी आता गाड्या हे सगळं घेऊन रवाना होत आहेत. या ठिकाणी कोळे ग्रामस्थ व गावातील सर्व तरुणांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेला पूर, या पुराला आपण काही ना काही मदत करायची या सामाजिक भावनेनं, या सामाजिक भावनेनं ह्या तरुण मंडळींनी एकत्र येऊन हा चांगला उपक्रम, अडचणीतल्या माणसाला मदत करणं हा खरा मानवता धर्म आहे आणि त्यानुसार आमच्या गावातील तरुणांनी, ग्रामस्थांनी, सगळ्यांनी याच्यामध्ये भाग घेऊन आता सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणच्या पुरामध्ये जे अडकलेले लोक आहेत त्यांना आपल्या गावाच्या वतीनं काही ना काही मदत केली पाहिजे. कारण या भागामध्ये कृष्णेचं पाणी आलं आणि ह्या भागामध्ये आबादी निर्माण झाली, मग त्याच कृष्णेच्या पुरामध्ये अडकलेल्या लोकांना आपल्या हातून मदत व्हावी ही एक सढळ भावना म्हणून या तरुणांनी काम केलेलं आहे. त्यांना गावाच्या वतीनं, पूरग्रस्ताच्या वतीनं मी त्या सगळ्या तरुणांचं अभिनंदन करतो. भविष्यात असंच धन्यवाद. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. Cheers.